नमस्कार पालक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीतील घटक बेरीज कर हा शिकणार आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहे त्या साहित्याचा वापर करून आपल्याला बेरीज कशी करायची आणि आपल्याला एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये एका दोन दोना तीन तीना चार कसे मिसळायचे आणि मिळवायचे हे मुलं या ठिकाणी या साहित्यातून शिकणार आहे. शिकायचे कार्य सर्वांना आणि तुम्हाला घरीही माहिती आहे की आपण वस्तू कशा मोजतो कशा मिसळतो त्याची आपण कशी बेरीज करतो माहिती का नाही. हा म्हणजे तुम्हाला बघा आईनं 10 रुपये दिले आणि पप्पाने 5 रुपये दिले तर तुम्हाला सांगता येते किती रुपये झाले ते. बरोबर आहे का? सांग बरं किती होतात आईनं 10 15. बरोबर, म्हणजे तुम्हाला पैशाचं पूर्ण माहित आहे. तसंच आपल्याला काय करायचंय की गणितामध्ये हे शिकायचंय तर सुरुवात करायची. चालू आता हे बरोबर मी काय आणलंय हे काय आहे बॅडमिंटन. कशासाठी वापरतात हे? खेळण्यासाठी. आणि दुपारच्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर आपण ह्याच्यात साह्याच्या मदतीने आपण खेळ खेळतो. आता मी काय करतो पहा, या ठिकाणी ह्याच्याकडं दोन बॅडमिंटन देतो, एक आणि दोन दिले का? मोजा बरं ह्याच्या हातात किती आहेत? एक दोन. आता अंबिकाकडे एकदम देतो. हा आता काय करू आपण, अंबिकाकडचा एक बॅडमिंटन आणि ह्याच्याकडचे दोन बॅडमिंटन आपण काय करूया मोजूया. चला एकत्र करा ह्याच्याकडे किंवा माझ्याकडे. आता पहा ह्या दोघांनी काय केले, माझ्याकडे दिले मोजण्यासाठी ह्याची बेरीज करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी. आता हे आपण मोजू किती झाले बरोबर, एक दोन तीन. हा किती झाले? म्हणजे आपण काय केलं, दोन मध्ये एक मिसळा तीन झाले. आता पहा नंतर आपण काय करू, या ठिकाणी हे पानं आणले पाहू, पान माहितीत का कशाचे? कशाचे? वडाच्या झाडाचे. कशाचे? हा तर सौरभ हे बरं इकडं पटकन समोर हे. आता हे सौरभकड एक देतो मी पान. छान, सौरभकड किती पान दिलं? एक. आणि ज्ञानेश्वरी हे बरं इथं समोर तिथं उभा आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीकड काय करतो मी बघा किती पानं देतो, एक दोन तीन चार. आता ज्ञानेश्वरीकड किती झाले पानं? चार. आणि सौरभकड किती झाला? एक. त्याकडचे चार आणि एक त्याच्याकडचं एक पान. आता आपण ते मिसळूया, मिसळा. हा बघा हे ज्ञानेश्वरीकड दिलं. आता ज्ञानेश्वरी काय करल, मला पटपट ते मोजून दाखवून दाखवर पटकन, एक हे पा दोन तीन चार आणि पाच. छान छान बसा, म्हणजे ह्यांना हे काय करता आलं, मिसळता आलं. आता त्यानंतर पहा काय केलं मी या ठिकाणी, हे ठोकळे आणले. आणि ठोकळे कशातले माहितीये तुम्हाला? कशातले? आपल्या गणित आणि इंग्रजी पेटीतले आहेत. बरोबर, जे आपण वापरतो ते. हा आता पहा येतो इकडे निर्गुणा, निर्गुणाकडे मी देतो हे दोन ठोकळे, एक आणि दोन. इकडे तू आर्यन, आर्यनकडे देतो पहा एक आणि दोन. आता दाखव बरं आर्यन तुझ्या हातात किती आहेत असे दाखव समोर, दोन. आर्यनच्या हातात दोन, निर्गुणा तुझ्या हातात ते दाखव एक आणि दोन. आता आपण हे काय करू मोजू सगळे. आता आर्यनकडे देतो निर्गुणा. आता आर्यन मला एक किती, एक दोन तीन आणि चार. छान चला आता बघा हे मोजले आणि दोन मध्ये दोन मिसळल्यानंतर या ठिकाणी किती झाले, हे चार झाले. आलं लक्षात सगळ्यांना? आता हे साहित्य आपण वापरलं. आता बघा या ठिकाणी काय केलं आपण, या ठिकाणी काही गणितही मांडून तुम्हाला दिले. चार अधिक सात किती आहे? बरोबर किती होतात? अकरा. अकरा. आणि तुम्हाला हे असं बोटावरही मोजता येते, येते का नाही? आणि त्यासाठी परत तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला आवड वाटत असलं तर रेषा ओढायच्या खड्याचा वापर करायचा किंवा बारीक काड्याचा वस्तूचा सुद्धा वापर करता येतो. त्याच्यानंतर पहा आता मी रेषा मोडून केले पाहिजे तर केले का नाही? बघा एक दोन तीन, तीन काय केलेत, तीन रेषा घेतल्यात आणि मध्ये काय आहे बेरीजचे चिन्ह आणि पुढे दोन रेषा. आता ह्यात काय करायच्या, तीन आणि दोन रेषा आपल्याला मिसळायच्या, एक दोन तीन चार आणि पाच. छान
आता बघा इथं 10 वाचा तुम्ही 5 बरोबर तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं ना एक की मी आईने जर मला 10 रुपये दिले आणि पप्पाने 5 रुपये दिले तर 15 रुपये होतात तसे आईचे 10 आणि पप्पाचे 5 बरोबर किती झाले 15 हां आता बघा इथं आपण काय केले या ठिकाणी बॉल काढले चेंडू काढले तर नाही किती चेंडू काढले 1 2 3 म्हणजे काय तर हे 3 बरोबर इथं आधीचे चिन्ह इथं किती चेंडू आहे 1 1 आणि आता आपण मोजूया 1 2 3 4 आणि उत्तर किती येणार 4 किती येणार 4 समजलं सगळ्यांना आता आपण काय काय केलं वस्तू ही मोजल्या बरोबर तुम्हाला पाटीवरही गणित आपण प्रयोग करायला लावलं आणि आपण एक फळ्यावरही उदाहरण सोडवलं आता बेरीज कशी करायची कसे गणित वस्तू एकत्र मिसळायच्या हे सर्व तुम्हाला माहित झालं का नाही हो छान